नमस्कार, माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत इयत्ता 6वी विषय गणित घटक अपूर्णांकावरील क्रिया, त्यामधील दशांश अपूर्णांक. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. थोडं समजून घेऊ. एक 10 वेळा घेतल्यावर दशक, एक 10 वेळा घेतलं की तो दशक होतो. एक अधिक एक अधिक एक 10 वेळा घेतलं दशक होतो. एक हा दशकाच्या 10 पट किंवा एक 100 वेळा घेतल्यावर शतक होतो. समजा एक तुम्ही दशकाच्या 10 पट घेतला. दशक म्हणजे काय? 10. दशक 10 ची 10 पट काय होणार? 100 होणार ना. किंवा एक तुम्ही 100 वेळा घ्या, शतक होतो. शतक म्हणजे 100. त्याच्या उलट 10 समान भागातील एक भाग म्हणजेच 1/10 बरोबर 0.1 दशांश. समजा 10 समान भाग केले, त्याच्यातला एक भाग आपण काय करतो, जेवढे भाग असतात समान करतो आपण, ते छेदस्थानी लिहितो, ते लिहिले. आणि अंशस्थानी त्यातले जेवढे भाग आपण विचारात घेतोय ते घेतो. इथे एक घेतलाय 10 पैकी, म्हणून तो 1/10 दाखवलाय. आणि त्याची किंमत किती आहे? ते 0.1 दशांश. तसेच 100 समान भागातील एक भाग म्हणजेच 1/100 बरोबर 0.1 शतांश. 100 समान भाग केले, छेदस्थानी लिहिले, त्यातील एक भाग विचारात घेतला, अंशस्थानी लिहिलं, म्हणजेच 1/100 बरोबर 0.1 शतांश. त्याचप्रमाणे 1000 समान भागातील एक भाग म्हणजेच 1/1000 बरोबर 0.1 सहस्त्रांश हे दशांश अपूर्णांक दाखवतात. बरोबर आहे? म्हणजेच 1000 समान भाग केले, त्यातला एक विचारात घेतला, म्हणजेच त्याची किंमत 0.1 सहस्त्रांश होते. हा, हे दशांश अपूर्णांक दाखवतात. हे आहेत की नाही? ज्या अपूर्णांकांचा छेद 10, 100, 1000 असंच पुढे पुढे किंवा 10च्या पटीत असेल तर त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. लक्षात येते? ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000, 10,000, 1,000,000, 10 लक्ष, 10च्या पटीत असेल तर त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. जसे 7/10, 2/100, 27/1000. तसं तुम्ही पुढे किती पण छेद 10च्या पटीत पाहिजे. पूर्ण संख्येच्या शेवटच्या अंकानंतर हे चिन्ह दिले जाते, त्यास दशांश चिन्ह असे म्हणतात. या चिन्हाला काय म्हणतात? दशांश चिन्ह असे म्हणतात. टिंब असं दाखवले येतो. आता बघा, 325.678 सहस्त्रांश ही संख्या पुढील तक्त्यावरून समजून घेतात. बघूया आपण. आता बघा, हे शतक, हे दशक, हे एकक, आणि इकडचं जे घर आहे ते दशांश, शतांश, सहस्त्रांश. आता ह्या स्थानिक किमती होतात. आता हे समजा एककात एक आहे तर त्याची स्थानिक किंमत ही एक असेल. दशकात जो कोणता अंक असेल, जी कोणती संख्या असेल, त्याला 10 ने गुणायचं म्हणजे ती दशकाच्या घरात असणाऱ्या संख्येची किंमत मिळते, स्थानिक किंमत मिळते. शतकाच्या स्थानी जो अंक असेल त्याला 100 ने गुणलं की त्याची स्थानिक किंमत मिळते. तसंच दशांश स्थानी जो अंक असेल त्याला गुणिले 1/10 केलं की आपल्याला त्याची स्थानिक किंमत मिळते. शतांशच्या घरामध्ये जो अंक आहे त्याला 1/100 ने गुणलं कि त्याची स्थानिक किंमत मिळते. सहस्त्रांशच्या घरात जो अंक आहे त्याला 1/1000 ने गुणलं कि याची स्थानिक किंमत मिळते. आता एकेकाचा विचार करू. आता बघा, एकक, दशक, शतक ही पूर्ण संख्या आहे ना, 325. मग इथे शतकाच्या घरात 3 आहे, 3 ला 100 ने गुणलं, त्याची स्थानिक किंमत आली 300. आता दशकाच्या घरात 2 आहे, 2 ला आपण 10 ने गुणणार आहे, भेद आहे 20. 5 एककाच्या घरात आहे, 5 ला 1 ने गुणायचं, 5. हे मी मुद्दाम लिहिलेलं आहे ना, कि इथे लगेच लक्षात येते की कोण
कशाने गुणायचा, आता सहा हा जो सहा आहे तो दशांशच्या घरात आहे, मग त्याला 1/10 ने गुणायचं, 6 × 1/10, 6 × 1 किती होतात 6, 6 × 10 त्याची किंमत येते 0.6 दशांश. ठीक आहे, हे कसं आहे ते पुढे तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल. आता नंतर 7, 7 शतांशच्या घरात आहे म्हणून 7 × 1/100, मग 7 × 1 गुणाकार काय येईल 7 येईल, 6 × 100 या ठिकाणी त्याची स्थानिक किंमत येईल 0.7 शतांश. बरोबर आहे, दशांश चिन्हानंतर हे दुसरं घर आहे, पहिलं हे दुसरं, मग ते शतांश बोललं जात. आता पुढे 8 हा या सहस्त्रांशच्या घरात आहे ना, त्याला 8 × 1/1000 म्हणजेच 8/1000 त्याची स्थानिक किंमत येईल 0.8 सहस्त्रांश. कळतंय, 0.8 सहस्त्रांश. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या स्थानिक किमती काढू शकता. चला सराव करूया. आता बघा 8.5/10, आता या ठिकाणी 8 पूर्ण भाग आहेत म्हणजे 8 अधिक, आता 5/10 म्हणजेच काय 0.5. आता हे कसं लक्षात येईल 0.5, तर आता बघा हे 5 आहेत ना, हे असे लिहून घेतले आणि 5 च्या छेदस्थानी ह्या 1 च्या पुढे 0 किती आहे 1 आहे, म्हणून हा जो 5 लिहिलाय त्याच्या डावीकडे 1 घर यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. मग 5 लिहिला त्याच्या डावीकडे दशांश चिन्ह दिलेलं आहे, इकडे अंक आहे का नाही, मग तिथे 0 द्यायचा, म्हणून तो 0.5 दशांश अशी त्याची किंमत आलेली आहे. मग 8 अधिक 0.5 पूर्ण भाग हा 8 आणि हा 0 म्हणजे 8 आले आणि हे 0.5 आहेत असेल, म्हणजेच 8.5. बरोबर आहे ना, कारण 8 ला आपण दशांश चिन्ह देऊन लिहू शकतो 8.0 अधिक 0.5, 0 आणि 5 ची बेरीज 5 आली, पुन्हा दशांश चिन्ह 8 आणि 0 8, म्हणजे 8.5 असं आलेलं आहे. ठीक आहे, पुढे 12.6/10, 12.6/10, आता 12 पूर्ण भाग आहेत अधिक 6/10, मगाशी दाखवल्याप्रमाणे 1 0 आहे म्हणून 1 घर डावीकडे यायचं 6 लिहून, आणि मग त्याच्याकडे अंक त्याच्या तिथे अंक नाही म्हणून 0 दिले, 0.6, 12 अधिक 0.6 12.6 दशांश. झालं, पुढचं 7/10 बरोबर 0.7, मगाशी सांगितलं 7 आहे तसाच द्यायचा आणि 0 जे आहे 1 0 म्हणून 1 घर इकडे डावीकडे यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 7 लिहिले आणि 1 0 म्हणून इकडे दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0 दिले. 1.4/10, 1 पूर्ण भाग आहे तसाच लिहिला अधिक 4/10 आपण कसं लिहिणार 1 0 म्हणून 1 घर डावीकडे येऊन दशांश चिन्ह दिलं, बघा 4 दशांश चिन्ह आणि 0, 1 अधिक 0.4 दशांश बरोबर 1.4 दशांश. ठीक आहे, पुढे 2.7/100, 2 पूर्ण भागात लिहिले अधिक, आता बघा इथे 7 च्या छेदस्थानी 100 आहेत, म्हणजे या 1 च्या पुढे किती 0 आहेत 2, मग 2 घर इकडे यायचं डावीकडं, मग 7 लिहिले आणि 2 घर इकडे येऊ, पण 7 च्या आधी तर कुठला अंक नाही, मग 2 घर कसं येणार, मग त्यासाठी 0 लिहू, झाले आता 2 घर, दशांश चिन्ह दिलं आणि मग इथे 0 लिहिला, म्हणजे 0.7 शतांश. 2 अधिक 0.7 शतांश बरोबर 2.7 शतांश. बरोबर आहे, पुढचं गणित 6/100 बरोबर 6 लिहा आणि 2 घर डावीकडे येऊन दशांश चिन्ह द्या, मग आता 2 घर यायला इथे तर अंक नाही, मग इथे 0 घेऊ, 6 लिहिले त्याच्या आधी 0 लिहिले आणि मग दशांश चिन्ह दिलं आणि मग असं तर दशांश चिन्ह नुसतंच कसं देणार, त्याच्या आधी 0 लिहिलं 0.6 शतांश. तर 5.13/100 त्याच पद्धतीने 5 आहे तसंच लिहिलं, कारण ते पूर्ण भाग आहेत, अधिक 13/100 म्हणजे छेदस्थानी किती आहे 0, 1 च्या पुढे 2 आहेत, 2 घर डावीकडे या,
13 लिहिले 1 2 आणि मग इथं दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0, बरोबर आहे ना? दशांश चिन्ह दिलं तर त्याच्या आधी काहीतरी पाहिजे ना संख्या, इथे कोणतंच नाही म्हणून 0. 5 अधिक 0.13 बेरीज केली तर 5.13%, 7.5/100 बरोबर 7 आहे तसेच कारण ते पूर्ण भाग आहेत, आणि 5/100 म्हणजे आता खाली छेदस्थानी 2 0 आहेत म्हणून 2 घर डावीकडे येऊ आपण. 5 लिहिले आणि 2 घर येण्यासाठी इथे तर अंक नाही, मग इथे 0 दिला आणि मग दशांश चिन्ह दिलं आणि मग आधी 0. 7 अधिक 0.5% बरोबर 7.5%. पुढे सोडवून पाहू. पहिला प्रश्न, खालील पूर्णांक युक्त अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. पहिलं उदाहरण 9.6/10. इथे 9 पूर्ण भाग आहेत, ते आहे तसंच येईल, अधिक 6/10. मी मागाशी सांगितलं 1 पुढे जेवढे 0 असतील तेवढे घर डावीकडे यायचं, वरची संख्या आहे तशीच लिहायची 6, आणि 1 पुढे 0 किती आहेत, 1 आहे म्हणून तो 1 घर यायचं 6 आधी डावीकडे, दशांश चिन्ह दिलं आणि अंक नाही म्हणून इथं 0, म्हणजे 0.6, ते इथं लिहिलेलं आहे बघा. 9 अधिक 0.6 बरोबर 9.6. दुसरं उदाहरण 3.5/10 बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 3.5/10 तीन पूर्ण भाग अधिक 5/10 म्हणजे 0.5 बरोबर आहे ना. 3 अधिक 0.5 बरोबर 3.5. तिसरं उदाहरण 4.52/100 बरोबर 4 पूर्ण भाग आहे. आता 52/100 1 पुढे 0 किती 2 आहेत, मग 52 लिहून त्याच्या 2 घर डावीकडे यायचं, म्हणजे 1 2 आणि इथे दशांश चिन्ह दिलं आपण आणि मग त्याच्या आधी कुठला अंक नाही म्हणून 0 दिला. 4 अधिक 0.52 बरोबर 4.52. चौथं उदाहरण 9.1/100 बरोबर 9 पूर्ण भागात आहे तसंच अधिक 1/100 आहे ना, 1 पुढे 0 किती 2 आहेत म्हणून 1 लिहिलं आणि 2 घर इकडे येऊन दशांश चिन्ह द्यायचं, मग 1 घर इथं काही नाहीये म्हणून इथं 0 लिहिलं आणि मग दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0, का इथे अंक नाही म्हणून इथे 0 द्यायलाच हवा दशांश चिन्हाच्या आधी, म्हणून 9.1/100 बरोबर 9.1%. पाचवं 30/100 30 लिहायचे, छेदस्थानी 1 पुढे 2 0 आहेत म्हणून डावीकडे 2 घर येऊन दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे समजा इथं 30 लिहिले त्याच्या आधी 3 आधी दशांश चिन्ह द्यायचं आणि 0 द्यायचं, म्हणजे 0.30%. सहावं 21.2/100 21 आहे तसंच अधिक 2/100 मध्ये 2 लिहिले 2 0 आहेत बघा 1 समोर मग 2 घर यायचं, 1 इथं 0 लिहिलं दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0, 21.2/100 बरोबर 21.2%. सातवा 7.3/100 7 पूर्ण आहे म्हणून 7 लिहिले अधिक 0.3%, का केले 0.3%, 3 आहे तसेच लिहितो आपण, 2 0 आहेत 1 पुढे म्हणून 2 घर डावीकडे येऊन दशांश चिन्ह देतो, इथे 3 लिहिले 3 आधी अंक नाही म्हणून 0 दिला मग दशांश चिन्ह दिलं मग 0, 7.0/3% बरोबर 7.3%. हे नक्की कसं येतं हे असं, तर तुम्ही प्रत्यक्षात इथं भाग लावून सुद्धा बघू शकता, 3 ला 100 भाग लावा बघा तुम्हाला 0.3% उत्तर मिळेल. आठवं उदाहरण 14.25/100 बरोबर 14.25% कसं आलं, 25 लिहिले 2 0 म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घर येऊन दशांश चिन्ह दिलं त्याच्या आधी 0 लिहिलं, 14.25/100 बरोबर 14.25%.
पुढील दशांश अपूर्णांक वाचा व त्यातील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत लिहा. पहिला आहे 3.23, बघा स्थानिक किंमत लिहितोय आपण. 3 पूर्ण म्हणजे एककामध्ये येईल, 3 × 1 = 3, 3 ची स्थानिक किंमत. आता 2 दशांशच्या घरात आहे, 2 × 1/10 म्हणजेच 2/10 = 0.2 दशांश, बरोबर आहे ना. पुढे 3 शतांशच्या घरात आहे, 3 × 1/100 म्हणजेच 3 × 1 = 3, 3/100, 3/100. मग त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे 1 च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून 2 घर डावीकडे यायचं, 0.3 शतांश. ते मगाशी आपण याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. 54.45 शतांश, 5 दशकस्थानी आहे म्हणून 5 × 10 = 50, 4 एककस्थानी आहे, 4 × 1 = 4, हा 4 दशांश स्थानी आहे म्हणून 4 × 1/10 = 4/10 = 0.4 दशांश. 5 शतांश स्थानी आहे म्हणून 5 × 1/100 = 5/100 = 0.5 शतांश. तिसरं उदाहरण 49.3 शतांश, 4 दशकस्थानी, 4 × 10 = 40, 4 ची स्थानिक किंमत 40 आली, 9 ची स्थानिक किंमत 9 × 1 = 9, 0 दशांश स्थानी, 0 × 1/10 = 0 येणार ना. आणि 3 शतांश स्थानी आहे, 3 × 1/100 = 3/100 = 0.3 शतांश. तिसरं झालं. चौथं उदाहरण 0.47 शतांश, 0 एककच्या घरात आहे, 0 × 1 = 0, 4 दशांशच्या घरात आहे, 4 × 1/10 = 4/10 = 0.4 दशांश. 7 शतांशच्या घरात आहे, 7 × 1/100 = 7/100 = 0.7 शतांश. पुढचं 5.3 दशांश, 5 पूर्ण आहे, एककाच्या घरात येईल, 5 × 1 = 5, आणि 3 जो आहे तो दशांशच्या घरात, 3 × 1/10 = 3/10 = 0.3 दशांश. सहावं उदाहरण 16.73 शतांश, 1 दशकाच्या घरात आहे, 1 × 10 = 10, 6 एककाच्या घरात आहे, 6 × 1 = 6, 7 दशांशच्या घरात आहे, 7 × 1/10 = 7/10 = 0.7 दशांश, 3 शतांशच्या घरात आहे, 3 × 1/100 = 3/100 = 0.3 शतांश. सातवं उदाहरण 1.3 सहस्त्रांश, 1 एककाच्या घरात आहे, 1 × 1 = 1, 0 दशांशच्या घरात आहे, 0 × 1/10 = 0 येणार, हा 0 शतांशच्या घरात आहे, 0 × 1/100 = 0 येणार, आणि 3 सहस्त्रांशच्या घरात आहे, 3 × 1/1000 म्हणजेच 3/1000 = 0.3 सहस्त्रांश. बघा 1, 2, 3, 0 डावी 3 घर डावीकडे आलो, दशांश चिन्ह दिलं, 0 लिहिले. आठवं उदाहरण 123.24 सहस्त्रांश, हा 1 शतकाच्या घरात आहे, 1 × 100 = 100, स्थानिक किंमत आहे खालची, 2 दशकाच्या घरात आहे, 2 × 10 = 20, 3 एककाच्या घरात आहे, 3 × 1 = 3, आता दशांशच्या घरात 0 आहे, 0 × 1/10 = 0, 2 शतांशच्या घरात आहे, 2 × 1/100 = 0.2 शतांश, 4 सहस्त्रांशच्या घरात आहे, 4 × 1/1000 = 0.4 सहस्त्रांश. सर्व उदाहरणांच्या स्थानिक किमती लिहून झालेल्या आहेत.
धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.